नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी एश टी आय रोहिदास चोंदे पाटील आपण माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच बघतो आहोत या ठिकाणी जो संदर्भ आपण आज वापरतो आहे आपल्याला टॉपिक बघायचा आहे माहितीच्या अधिकाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे त्याच्यावर आपल्याला थोडक्यात दृष्टिक्षेप टाकायचा आहे आणि याच्यासाठी आपलं संदर्भ आहे यशदाचं पुस्तक ज्याचे लेखक आहेत कचरे सर आणि शेखर गायकवाड सर ओके अत्यंत अभ्यासवासी व्यक्तिमत्व यांनी याच्यावर हे संशोधनात्मक खूप मोठं पुस्तक तयार केलं आहे परंतु आपल्याला याच्यातून फक्त आपलं एम पी एस सीच्या परीक्षाभूमूक मुद्द्यांना या ठिकाणी हात घालायचा आहे हे आधी लक्षात घ्या ओके या ठिकाणी महात्मा गांधीजींचं एक वाक्य आहे ते आपण नक्कीच बघूया बघा काही अल्प लोकांच्या हाती सत्ता देऊन स्वराज्य साकार होणार नाही तर जेव्हा सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य सर्व जनतेमध्ये येईल तेव्हा खरे स्वराज्य साकार होईल म्हणजे महात्मा गांधीजींच्या या वाक्यामधूनसुद्धा आपल्याला कळतं आहे की सत्ता ही जनतेकडे आली पाहिजे लोकांच्या हाती त्या ठिकाणी सत्तेच्या दुरु म्हणजे सत्ता जनतेकडे देणं नाही आहे सत्तेचा जो दुरुपयोग होतो आहे तो रोखणं त्याला विरोध करणं हे जनतेच्या हातात आलं पाहिजे असं या ठिकाणी महात्मा गांधीजींनासुद्धा अपेक्षित होते मित्रांनो माहिती अधिकार कायद्याचा अभ्यास करताना आपल्या भारतामध्ये प्रशासनाला असलेली गुप्ततेची परंपरा आपल्याला अभ्यासणे गरजेचे आहे एक महत्त्वाचा कायदा या ठिकाणी होता जो म्हणजे ब्रिटिशकालीन ज्याला आपण शासकीय गुपितांचा कायदा एकोणीसशे तेवीस असा म्हटलो हा गुप्ततावादी प्रशासनातील एक महत्त्वाचा दुवा आहे आता हा जो कायदा होता हा मुख्यतः जे काही संरक्षण यंत्रणा आहे त्याच्यातील महत्त्वाची स्थळं आणि देशाच्या सुरक्षिततेशी निगडीत असणारी माहिती जी आहे त्याच्यावर निर्बंध घालणारा कायदा होता परंतु याचा अर्थ वेगळा रूढ केला गेला की कोणतीच माहिती जनतेला द्यायची नाही असा याचा चुकीचा अर्थ घेतला गेला आणि त्यामुळे जी गोपनीयता होती त्याची एक चौकट जिला आपण वसाहतवादी चौकट म्हणतो ती तयार झाली दुसरं याच्यासोबतच आणखी काही कायदे होते ज्यामध्ये भारतीय पुराव्यांचा कायदा अठराशे बहात्तर केंद्रीय नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे चौसष्ट व अशा कायद्यातील आणि नियमातील जटिलतेचा प्रशासनाभोवती या ठिकाणी विळखा जो आहे तो कायम राहत गेलेला आहे ओके परंतु पुढे चालून आपण त्या ठिकाणी हा माहितीचा अधिकार कायदा संमत झाला ज्याच्याद्वारे जनता प्रशासनावर लक्ष ठेवू लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं गोपनीयतेची जी संस्कृती होती तिला तिलंजली देऊन आपण एक नवीन माहिती देणे हा नियम आणि ती टाळणे हा अपवाद असं समीकरण आता नवीन स्वीकारलेलं आहे वाक्य नीट लक्षात घ्या माहिती देणे हा नियम झाला आहे सध्या आणि टाळणे हा अपवाद झालेला आहे मूलतः हा जो सुधारणावादी कायदा आहे याच्यामुळे जे निष्क्रिय आणि सुप्त सुस्त झालेलं प्रशासन आहे त्याच्यामध्ये नक्कीच बदल घडणार आहे याच्यातून लोकशाहीचे एक नवे पर्व तयार झाले आहे यालाच सुराज्याच्या दिशेने जाणारे दुसरे स्वातंत्र्य असंही या माहिती अधिकाराला आता म्हटलं जातं आहे ओके त्यासोबत जर बघितलं आपण तर गांधीजींच्या नजरेतून कशा पद्धतीचा हा माहिती अधिकाराचा कायदा पुढे येत गेला हे ये आपल्याला लक्षात येतं बघा गांधीजी काय म्हणतात गांधीजी म्हणतात की आपल्याकडे येणारे नागरिक हे महत्त्वाचे आहेत नागरिके आपल्यासाठी नसून आपण त्यांच्यासाठी आहोत हे लक्षात घ्या नागरिक हे आपल्या कामामध्ये व्यत्यय नसून कामा ते आपल्या कामाचा गाभा आहेत हे तुम्ही समजलं पाहिजे नागरिक कोणी परके नाही आहे ते खऱ्या अर्थाने आपले आधारस्तंभ आहेत त्यांना माहिती आणि कल्याणकारी सेवा पुरवून आपण उपकार करत नाही आहे तर ती सेवा करण्याची संधी देऊन तेच आपल्याला उपकृत करत आहेत असं गांधीजींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आता माहिती अधिकार कायद्यामुळे जर आपण बघितलं तर पारदर्शकता उत्तरदायी दायित्व लोकसहभाग या शब्दांना नवे अर्थ म्हणजे नव्याने अर्थ प्राप्त झाले माहिती अधिकाराचा कायदा हा गांधीजींची जी विश्वस्त संकल्पना आहे ती या ठिकाणी स्वीकारतो या संकल्पनेनुसार काय तर शासनकर्ते हे सार्वजनिक संस्थांमधील माहितीचे मालक नाही आहे तर ते केवळ काय आहेत विश्वस्त आहेत मित्रांनो तुम्ही शासनकर्ते आहात तुम्ही उद्या प्रशासनामध्ये जाता आहात तर तुम्ही मालक नाही आहे तुम्ही फक्त विश्वस्त आहे तुम्ही फक्त ती सांभाळून आहेत माहिती हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्या पद्धतीने या कायद्याकडे बघायचं आहे मित्रांनो माहिती अधिकार कायद्याची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी काय आहे ते समजून घेणेसुद्धा फार महत्त्वाचे आहे बघा हा जो कायदा आहे याच्या निर्मितीला खऱ्या अर्थाने जर बळ बळ जर मिळालं असेल तर एकोणीसशे नव्वदनंतर जागतिक बँक असेल आय एम एफ असेल यासारख्या जागतिक वित्त संस्थांनी धोरणात्मक पाऊल म्हणून वित्तपुरवठा करताना शासकीय क्षेत्र हे भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी अधिक पारदर्शक बनवण्याची अट केली आपण जर बघितलं तर एकोणीसशे नव्वदपर्यंत जगातल्या केवळ तेरा देशामध्ये हा कायदा राष्ट्रीय स्तरावर लागू होता ओके नंतर आपण बघतो आहे आशिया खंडामध्ये जपान दक्षिण कोरिया अशा राष्ट्रांनी हा लागू केला आणि आता बहुतेक देशांनी हा लागू केलेला आहे परंतु याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला परीक्षेभूमू मुद्दा म्हणजे नव्वदीचे दशक जे, जे होते ते माहितीच्या विस्फोटकाचे दशक विस्फोटाचे दशक म्हणून या ठिकाणी आपण मानतो कारण की यामध्ये माहितीचे प्रवाह खुले झाले सुरुवातीचे हा कायदा अंमलात आणणारे देश जर बघायचे झाले तर सगळ्यात आधी स्वीडनमध्ये माहिती अधिकार कायदा लागू झाला अठराशे सहासष्टमध्ये त्यानंतर कोलंबिया फिनलँड अमेरिका डेन्मार्क नॉर्वे फ्रान्स यासारखे देश हा कायदा लागू करत आहेत त्याच्यातून सकारात्मक परिणाम घडून येत आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आपण जर बघितलं तर हा अधिकार स्वीडनमध्ये आपण पाहिलेला आहे सगळ्यात आधी अव अवलंबण्यात आला सतराशे सहासष्टमध्ये फ्रीडम ऑफ प्रेस ॲक्ट असा कायदा स्वीडनमध्ये या ठिकाणी सगळ्यात आधी मान्य झाला पुढे संयुक्त राष्ट्रसभेने सुद्धा या कायद्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावली आपण बघतो आमसभेचं जे पहिलं अधिवेशन झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्याच्यामध्ये युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईटची घोषणा करण्यात आली आणि त्याच्यात सांगितलं की नागरिकांची माहिती मिळवण्याचं स्वातंत्र्य हा मूलभूत मानवा अधिकार असून तो संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या नागरिकांच्या स्वातंत्र्याची आधारशिला आहे ओके okay? एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या डिक्लेरेशनमध्ये हे सांगितलेलं आहे की मूलभूत मानवा अधिकार आहे माहिती मिळवणे हा खुल्या अभिव्यक्तीसाठी जागतिक अभियान चारी 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 या ठिकाणी आपण बघतो आहे अठ्ठेचाळीसचा जे संयुक्त राष्ट्राची आमसभा आहे याच्यामध्ये जो मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा मांडला गेला त्याच्यातील कलम एकोणवीस मित्रांनो हे परीक्षेला विचारलं गेलं आहे कलम एकोणवीस काय म्हणतं बघा विशेषतः योगायोग म्हणजे भारतीय राज्यघटनेचं कलम एकोणवीस आणि जागतिक या डिक्लेरेशनचं कलम एकोणवीस हे जवळपास सारखंच आहे प्रत्येकाला स्वतःचे मत बनविण्याचे आणि ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्यामध्ये कोणत्याही दबावाशिवाय कोणत्याही माध्यमातून कोणत्याही सीमांशिवाय हस्तक्षेपाशिवाय मत बनवणे माहिती मागणे माहिती घेणे माहिती देणे आणि माहिती आणि कल्पनांचे अभिप्र आदानप्रदान करणे हे अभिप्रेत आहे मित्रांनो कलम एकोणवीस तुम्हाला या वैश्विक जाहीरनाम्याचं नीट लक्षात ठेवायचं आहे माहिती संदर्भात आपण बघतो आहे स्वीडननंतर डेन्मार्क फिनलँड नॉर्वे यासारख्या देशांनी माहिती अधिकाराचे कायदे केले यांना आपण स्कॅन्डनेव्हियन देश असं म्हणतो यांचं वैशिष्ट्य काय आहे तर भक्कम लोकशाही पारदर्शी कारभार आणि भ्रष्टाचाराचे अत्यंत कमी प्रमाण हे आपल्याला या, या देशांमध्ये दिसून येतात पुढे युरो यूर, यूरो, युरोपियन युनियन आहे त्यांनीसुद्धा एकोणीसशे पन्नासमध्ये याच्या संदर्भातला अधिकार मान्य केला आहे अमेरिकेनेसुद्धा याचा पुरस्कार केला थोडंसं लेट झालं तरीसुद्धा अमेरिकेमध्ये एकोणीसशे सहासष्टला फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट हा त्या ठिकाणी अस्तित्वात आला पुढे एकोणीसशे एक एकाहत्तरमध्ये राष्ट्रकुल मंडळाने सुद्धा याच्या संदर्भात पुरस्कार केला आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये डर्बन या ठिकाणी महत्त्वाची परिषद झाली ओके अशा पद्धतीने आपण बघतो आहोत की वेगवेगळ्या देशांमध्ये दे विकास होत गेला चीनमध्ये जर आपण बघितलं तर दोन हजार पाचपासून तर फ्रीडम ऑफ गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन लॉ हा माहिती अधिकाराचा कायदा लागू झालेला आहे याच्यामध्ये सोळा डिसेंबर एकोणीसशे सहासष्टचा नागरी आणि राजकीय हक्काचा जो आंतरराष्ट्रीय जाहीरनामा आहे करार आहे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑफ सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स सुद्धा नागरिकाचे मत आणि अभिव्यक्ती हे दोनही स्वातंत्र्य या ठिकाणी त्याचा पुरस्कार करण्यात आलेला आहे युनेस्कोचं एकोणीसशे अठ्याहत्तरचं घोषणापत्र जे की अभि व्यक्ती स्वातंत्र्य आणि माहितीचा अधिकार यांना मूलभूत मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्याचा हक्क म्हणून त्या ठिकाणी बळकटी देत आहे त्यानंतर आपण बघतो आहे एकोणीसशे बा ब्याण्णवची ब्राझील येथील रिवडो रिवडी जानेरो येथं झाली जी परिषद होती वसुंधरा परिषद याच्यामध्ये सुद्धा माहिती सर्वसामान्य नागरिकाला दिल्या गेली पाहिजे प्रदूषणविषयक असेल त्याच्या हानीविषयक असेल ते मान्य करण्यात आलं अशा पद्धतीने विविध ठिकाणी आपण बघतो आहे माहिती अधिकारासंदर्भात त्याच्या कायद्याला त्या ठिकाणी बळकटी देणारे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे मित्रांनो अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकाराचा विकास होत गेलेला आहे आता पुढचा मुद्दा येतो की राष्ट्रीय स्तरावर नेमका माहिती अधिकाराचा कसा विकास होत गेला भारतामध्ये मित्रांनो भारतातील जर आपण उगम तपासला माहिती अधिकाराचा तर आपला भारतीय न्यायालयाच्या निर्णयांची एक मालिका दिसून येते आपल्या राज्यघटनेतील जे कलम एकोणवीस एक आहे याच्यामध्ये आपण बघतो भाषण आणि अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याची तरतूद आहे ओके आणि राज्यघटनेतील ज्या तरतुदी आहे त्याची विविध कायद्यातील तरतुदी आहे याचा अर्थ लावण्याचं कार्य आपलं सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालय करत असतात आणि हे जे उच्च न्यायालय असतात हे जेव्हा विविध निवाडे देतात त्याच्यातून या गोष्टी आणखी क्लिअर होत जातात त्यानुसारच आपल्या काही महत्त्वाचे निवाडे आहेत ज्यांच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात की भारतीय माहिती अधिकारासंदर्भात कोणकोणते निवाडे आहेत जे माहिती अधिकार कायद्याला भक्कम करण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरले ओके याच्यात जर तुम्ही बघितलं तर बेनेट कोलेमन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला ही चा। तर आहे एकोणीसशे त्र्याहत्तरचा त्यानंतर उत्तर प्रदेश विरुद्ध राजनारायण हे गाजलेले खटले आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरचा मेनका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा मित्रांनो या जोड्या लावा म्हणून विचारले गेलेले आहेत खटले तुम्ही जुने प्रश्न जरी का बघितल्यावर तुमच्या हे लक्षात येईल प्रभादत्त विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे ब्याऐंशीचा खटला आहे ओके त्याच्यानंतर एस बी गुप्ता खटला आपण बघतो आहोत एकोणीसशे ब्याऐंशीचा इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरचा एकोणीसशे पंच्याऐंशी शिला शिलाबारशे एकोणीसशे सत्त्याऐंशी रिलायन्स पेट्रोकेमिकल्स एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन एकोणीसशे ब्याण्णव त्याच्यानंतर पंच्याण्णवचा आहे टाटा प्रेस लिमिटेडचा एकोणीसशे पंच्याण्णवचा खटला आहे दिनेश त्रिवेदी एकोणीसशे सत्त्याण्णव युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे नव्याण्णव पीपल्स युनियन फॉर सिवल सिव्हिल लिबर्टी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया दोन हजार चार असे महत्त्वाचे खटले काही आहेत त्याच्यात जर बघायचं झालं तर एकोणीसशे त्र्याहत्तरचा बेनेट कोलमन खटला फार महत्त्वाचा आहे यात काय म्हटलं गेलं ते लक्षात घ्या या न्यूज प्रिंट व जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न खाल्ला आदेशाच्या संदर्भात यामध्ये न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की वृत्तपत्राचे संपादक कंपनीचे संचालक आणि भागधारक हे नागरिक म्हणून राज्यघटनेच्या कलम एकोणीसशे एकप्रमाणे प्रमाणे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार त्यांच्या वृत्तपत्रातील मत प्रद प्रदर्शनाने बजावत असतात त्याच्यामुळे यामध्ये कलम एकोणवीसशे एक अंतर्गत माहितीचा अधिकार अंतर्भूत आहे असं या बेनेट कोलमन खटल्यामध्ये सांगण्यात आलं म्हणजे या ठिकाणी न्यायालयाच्या निवाड्यातून एक पहिला महत्त्वाचा खटला हा बाहेर आला हा तुमचा तोंडपाठ असला पाहिजे एकोणीसशे त्र्याहत्तरचा बेनेट कोलमन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला दुसरा जर बघितला तुम्ही इथे महत्त्वाचा खटला तर एकोणीसशे पंच्याहत्तरचा उत्तर प्रदेश शासनविरुद्ध राजनारायण यामध्ये न्यायमूर्ती मॅथ्यू यांनी काय सांगितलं तर आपल्यासारख्या जबाबदारीच्या शासनामध्ये कमीत कमी गुपिती असावीत या देशातील नागरिकांना सार्वजनिक निधीतून होणाऱ्या सर्व व्यवहारांचे सर्व तपशील जाणून घेण्याचा अधिकार आहे सर्व शासकीय यंत्रणा व नागरिकांना त्या उत्तरदायी असल्या पाहिजे हाच या ठिकाणचा खुल्या आणि पारदर्शी शासनाचा पाठ आहे या ठिकाणी पुन्हा एकदा माहिती अधिकाराचा कुठेतरी नकळत उल्लेख या खटल्यात येऊन गेला आहे उत्तर प्रदेश शासनविरुद्ध राजनारायण त्यानंतरचा मेनका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला आपण बघतो याच्यामध्ये काय म्हटलं जातं हे कलम एकोणीसशे एकचा पुन्हा एकदा उल्लेख आहे की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे याला भौगोलिक सीमा नाही आहे नागरिक माहिती मिळवण्यासाठी आणि स्वतःची मक्त व्यक्त करण्यासाठी असा अधिकार कोठेही आणि केव्हाही वापरू शकतात अशा स्वरूपाचं यांनी त्या ठिकाणी एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं पुढे एस पी गुप्ता खटला आहे ज्याला आपण जे केस असं म्हणत असतो एकोणीसशे ब्याऐंशीचा खटला या निवाड्यात आपण जर बघितलं तर प्रथमच राज्यघटनेत जे कलम एकोणीसशे एक आहे याच्यामधील नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क व लोकशाहीतील खुल्या शासनाची संकल्पना ही विस्तारित करण्यात आली ओके या ठिकाणी मांडलं गेलं की हीच माहिती अधिकाराची घटनात्मक हमी हे एकोणीस एकमध्ये दिलेली आहे म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी आपण स्पष्ट केलं की एकोणीस एकमध्ये माहिती अधिकाराचा उल्लेख आहे एस पी गुप्ता खटला या ठिकाणी म्हणूया आपण पुढे इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर दोन हजार एकचा खटला आहे एकोणीसशे पंच्याऐंशीचा खटला आपण बघतो आहोत ओके प्रसारमाध्यमांचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्या संदर्भातलं महत्त्वाचं या ठिकाणचा हा खटला होता हक्कांच्या संरक्षणाची भूमिका या ठिकाणी न्यायालयाने घेतली होती त्यामुळे हा इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर खटला महत्त्वाचा आहे रिलायन्स पेट्रोकेमिकल लिमिटेड खटला महत्त्वाचा आहे पीपल्स युनियन हा महत्त्वाचा दोन हजार चारचा लेटेस्टमधला खटला आपण बघतो आहोत पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या ठिकाणी आपण बघतो आहोत या ठिकाणीसुद्धा कलम एकोणवीस एक संदर्भात महत्त्वाची विधानं करण्यात आलेले आहेत ओके okay? अशा पद्धतीने भारतामध्ये माहिती अधिकार कायदा संमत होण्यापूर्वी विविध स्वरूपाचे गट कार्यान्वित झाले विविध खटले त्या ठिकाणी मांडले गेले त्याच्यातून कुठेतरी माहिती अधिकाराला जास्त बळकटी मिळत गेली हे लक्षात okay? घ्यावं लागेल ओके पुढे जर आपण बघितलं तर या ठिकाणी बरेच मुद्दे आहेत आपण बघतो एकोणीसशे तेवीसचा शासकीय गोपीतीय अधिनियम कायदा हा रद्द करण्यात यावा याच्यासाठी सुद्धा भारतामध्ये मतप्रवाह चालू झाला त्याच्यातून पुढे वृत्तपत्रांच्या चौकशीबाबत जो प्रेस लॉ इन्क्वायरी कमिटी होती एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये तिने सुचवली की राष्ट्रीय सुरक्षतेसाठी आवश्यक तेवढ्याच गोष्टी गुप्त ठेवण्याच्या दृष्टीने एकोणीसशे तेवीसच्या कायद्यामध्ये सुधारणा करावी ओके तेव्हाच ते जिनिवा बैठकीतील शिफारशींशी सी सुसंगत राहील याशिवाय एकोणीसशे चोपन्नचे प्रेस कमिशन एकोणीसशे एकाहत्तरचा विधी आयोग यांनीसुद्धा या कायद्याची छाननी केली होती सदुसष्टमध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आल्या होत्या एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये संदर्भात नेमलेला आणखी एका अभ्यासगटाने दुरुस्तीची मागणी केली होती आणि याच्यातून विविध घटक समित्या अस्तित्वात आल्या की ज्यांनी या गुपिताच्या कायद्यासंदर्भात जोरात आवाज उठवलेला आहे मित्रांनो एकोणीसशे नव्वदनंतर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही स्वयंसेवी संस्था होत्या यांनी या कायद्याची निर्मिती होण्याच्या दृष्टीने अत्यंत पोषक अशी पार्श्वभूमी आपल्याकडे तयार केली याच्यात सगळ्यात आधी नावं येतं ते राजस्थानच्या मजदूर किसान शक्ती संघटनेचं यांच्यामध्ये श्रीमती अरुणा रॉय निखिल डे यांनी सामाजिक लेखाजोखा म्हणजे सामाजिक लेखापरीक्षण ज्याला सोशल ऑडिट म्हटलं गेलं याच्या माध्यमातून शासकीय कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी जनसुनावणी पब्लिक हिअरिंग व माहिती अधिकार यांचा सुरेख वापर या ठिकाणी केला त्यांनी काय केलं ती की सामाजिक लेखापरीक्षणाअंतर्गत रोजगार योजनेच्या ज्या नोंदवया होत्या रजिस्टर्स त्यांचे जाहीर वाचन केले प्रत्यक्ष जनता आणि शासनकर्ते यांना व्यासपीठावर आणून जनतेला त्यांना जाब विचारण्याची संधी देण्यात आली त्यामुळे नोंदवयीमध्ये बनावट नावाची नोंद करून बनावट सह्या आणि अंगठ्याचे छाप देऊन खऱ्या मजुरांवर क का, कामांपासून वंचित ठेवण्याचे जे प्रकार घडायचे ते सगळे बंद झाले ओके अत्यंत महत्त्वाचा असा या ठिकाणचा हा परिणाम होता राजस्थान सरकारचा आपण बघतो आहे एक महत्त्वाचं नंतर आपण बघतो याच्यामध्ये विविध राज्यांनी जे काही आपले अधिनियमं तयार केले त्या ठिकाणी सामाजिक लेखापरीक्षणाला त्या ठिकाणी महत्त्वाचं स्थान देण्यात आलं तर ता इथे मुद्दा आणखी एक येतो की केंद्रीय कायदा आपल्याला माहीत आहे दोन हजार पाचला लागू झाला परंतु या केंद्रीय कायदा लागू होण्याच्या आधी विविध राज्यांनी आपल्या राज्यामध्ये माहिती अधिकार कायदे लागू केले होते देशात जर तुम्ही बघितलं सगळ्यात आधी माहिती अधिकार कायदा कोठे कोणत्या राज्यांनी त्या ठिकाणी अंमलात आणला तर तामिळनाडू मित्रांनो तामिळनाडूमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवलाच माहिती अधिकार कायदा या ठिकाणी लागू केला होता गोव्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव कर्नाटक राजस्थानमध्ये दोन हजार दिल्ली महाराष्ट्र दिल्लीमध्ये दो दो दोन हजार एकमध्ये महाराष्ट्र आणि आसाममध्ये दोन हजार दोनमध्येच हा कायदा अस्तित्वात आला होता पुढे मध्य प्रदेश जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेश या ठिकाणीसुद्धा हे कायदे आपण बघतो आहोत या ठिकाणी अस्तित्वात होते उत्तर प्रदेशमध्ये कोड दोन हजारमध्ये तर केरळ ओडिशामध्ये त्या ठिकाणी विधेयक आलेले होते अशा पद्धतीने या ठिकाणी ही जाणीवजागृती होत होती याच्यातून जनसुनावणी सामाजिक लेखापरीक्षण असे विविध जिल्हे जे आहे ते या इतिहासामध्ये जमा होत गेले ओके आणि राजस्थानमधली ही जी सामाजिक लेखापरीक्षणाची चळवळ होती याच्यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राने महाराष्ट्र माहितीचा अधिकार कायदा दोन हजार दोन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लागू केला या कायद्यामध्ये विविध सुधारणा व्हाव्यात म्हणून महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारे यांचं योगदान फार महत्त्वाचं होतं यामध्ये जर बघितलं तुम्ही तर माधवी गोडबोले सत्यरंजन साठे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी न्यायमूर्ती चपेंद्र नरेंद्र चपळगावकर इत्यादी स सदस्यांची समिती स्थापन करून विविध सुधारणा या कायद्यामध्ये दोन हजार दोनला करण्यात आल्या आणि त्याची सुधारित कायद्याची अंमलबजावणी दोन हजार तीनपासून महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली मुख्य मागणी काय या कायद्याची तर शासन कारभारामध्ये पारदर्शकता असली पाहिजे अशी मुख्य मागणी ओके ज्या विविध योजना आहेत ज्याची ढिसळ अंमलबजावणी आपण करतो आहे व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली आहे नोकरशाहीचा पगडा आहे या सगळ्या गोष्टींना विरोध करण्यासाठी या ठिकाणी आपण बघतो आहे विविध राज्यांनी कायदे केले केंद्रीय कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीच नऊ राज्यांनी हा कायदा केला होता तीन राज्यांनी त्याच्या संदर्भातले विधेयकं किंवा कोड बनवण्यास सुरुवात केली होती हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल परंतु सगळ्या राज्यामधील कायदे जे होते, होते ते वेगवेगळे होते त्याच्यातून सगळ्या कायद्यांमध्ये वाक्यता असावी म्हणून मग राष्ट्रीय स्तरावर याच्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि राष्ट्रीय स्तरावर माहिती विधेयकाचे प्रारूप बनवण्याचे श्रेय हे प्रेस कौन्सिलकडे त्या ठिकाणी जाते हे आपल्याला लक्षात घ्यावं लागते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये महसूर येथील जे लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रबोधनी आहे या ठिकाणचे जे काही अधिकारी कार्यकर्ते कायदेतज्ञ यांच्या बैठकीमध्ये प्रेस काउन्सिलने याबाबत चर्चा केली त्या विधेयकाचे प्रारूप तयार केले आणि त्याच्या सा चौकटीतच आजचा माहिती अधिकार कायदा आपण बघतो आहो त्याच्यामध्ये विविध बदल करून तो लागू करण्यात आलेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मुख्यमंत्र्याची परिषद झाली त्याच्यामध्ये सुद्धा यावर चर्चा करण्यात आली आहे पुढे जर आपण बघितलं तर केंद्र सरकारने माहिती अधिकाराबाबत जनतेचा वाढता आग्रह पाहून कॉमन क्वाझ ही हो, जी स्वयंसेवी संस्थे संस्था होतीचे प्रमुख एच डी शिवरी यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास गटाची स्थापना केली यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवला आपला अहवाल दिला केंद्र सरकारने त्यानंतर सत्त्याण्णव रोजी माहिती अधिकार जो होता माहितीचं स्वातंत्र्य त्याचं विधेयक त्या ठिकाणी मांडलं संसदेने दोन हजार दोनला हे विधेयक संमत केले या विधेयकाला दोन हजार तीन रोजी राष्ट्रपतीची संमती मिळाली आणि माहितीच्या स्वातंत्र्याचा कायदा या ठिकाणी अस्तित्वात आला परंतु त्यासाठीच्या अधिसूचना अजून काढण्यात आली नव्हती कारण की त्याच्यासाठीची नियमावली तयार नव्हती पुढे आपण बघतो आहे दोन हजार चारमध्ये जे सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये संयुक्त पुरोगामी आबा आघाडी यू पी ए यांनी त्यांचे सी किमान समान कार्यक्रमामध्ये माहिती अधिकाराचा कायदा समाविष्ट केला आणि याच्या विचारविनिमयाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली या यू पी ए स सरकार सत्तेवर आल्यावर यांनी माहिती स्वातंत्र्याचा कायदा दोन हजारच्या जागी माहितीच्या जा अधिकाराची विधेयक मांडले आणि त्याच्यावर चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली आपण पुढे बघतो आहे पंधरा जून दोन हजार पाचला राष्ट्रपतीची मान्यता त्याला मिळाली आणि काही तर लगेच तर काही एकशे वीस दिवसानंतर म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार पाचपासून लागू झाल्या आणि देशभर हा, देश हा कायदा बारा ऑक्टोबरला त्या ठिकाणी लागू झाला त्याला अपवाद फक्त जम्मू काश्मीर हा होता तेव्हाच्या संदर्भात ते आपल्याला संदर आप लक्षात घ्यावं हो लागतं म्हणजे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच याचा जर संसदीय प्रवास आपण बघितला तर लोकसभेत विधेयक हे तेवीस डिसेंबर दोन हजार चारला मांडलं गेलं होतं ते संमत झालं अकरा मे दोन हजार पाचला राष्ट्रपतीची मान्यता मिळाली पंधरा जूनला केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध झालं ते एकवीस जूनला आणि जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशामध्ये ते लागू झालेलं आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला ओके आणि तेव्हापासून राज्यातील सर्व कायदे जे आहे ते संपुष्टात आले आणि ही जी चळवळ आहे ती त्या ठिकाणी पूर्णत यशस्वी ठरली आपल्या देशामध्ये हा कायदा लागू झाला मित्रांनो अशा पद्धतीने या माहिती अधिकार कायद्याची ही पार्श्वभूमी जी जागतिक राष्ट्रीय आणि विविध राज्यांच्या संदर्भातील ती आपण या ठिकाणी समजून घेतली मित्रांनो हे जे लेक्चर आपण बघितलं खूप काही मुद्दे याच्यातील परीक्षाभिमुख आहेत ओके अत्यंत महत्त्वाचे मुद्दे वारंवार तुम्ही हा व्हिडिओ रिपीट करून जर बघितले याच्यावरचे प्रश्न जर सोडवले तर तुम्हाला कळेल या व्हिडिओमधील मटेरियल हे किती परीक्षाभिमुख आहेत ते आणि सगळ्यात विश्वसनीय अशा स्रोतातून आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यशदा या संस्थेचं हे पुस्तक आहे तुम्हाला शेखर गायकवाड सरांबद्दल माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला या मटेरियलमध्ये किती ताकद आहे ते या ठिकाणी लक्षात येईल मित्रांनो नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल दाबा असेच व्हिडिओ बघत राहा आणि यशस्वी व्हा चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद